सुधाकर धर्माचे खांबे आहेत. माझे वडील महारिजनमध्ये सुभेदार होते आणि या रिजन स्थापनेमागं त्यांचं फार मोठं योगदान आहे. हे म्युझियम 14/9/2000 स्थापन झालं आणि त्यावेळी ते तत्कालीन जे मुख्यमंत्री होते विलासरावजी देशमुख त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. माझे वडील आजोबा आणि पंजोबा हे महारेजिमेंटमध्ये असल्यामुळे साजिकच या संग्रहालयामध्ये संपूर्ण महारेजिमेंटशी संबंधित सगळ्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये मेडल्स आहेत, फार दुर्मिळ असे फोटोग्राफ्स आहेत, युनिफॉर्म आहेत ज्याला आपण म्हणतो शोल्डर बॅज, कॅप बॅज, विविध प्रकारच्या टोप्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या रेजिमेंटला जो मशीन गनचा हुद्दा मिळाला होता त्या मशीन गन आणता येत नाही परंतु त्याचे फोटोग्राफ्स आहेत. आणि भारतामध्ये जे विविध प्रकारचे युद्धामध्ये जे शहीद होतात अशांना जे परमवीर चक्र वगैरे तर त्याच्यात ज्याला आपण गॅरंटी अवॉर्ड म्हणतो ते या ठिकाणी आहेत, त्यांचे फोटो आहेत. हे संग्रहालय मी सिव्हिलियन आहे, माझे वडील आजोबा पंजोबा हे आर्मीमध्ये होते परंतु मी सिव्हिलियन आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने जी सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे या संस्थेने याची नोंद घेतलेली आहे की भारतामध्ये सिव्हिलियनने तयार केलेलं पहिलं मिलिटरीचं संग्रहालय आहे. या संग्रहालयाची माहिती लंडनच्या दी आर्मर नावाच्या मिलिटरीचं मासिक मिळतं, त्या मासिकामध्ये पण याची माहिती आलेली आहे. राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांनी पण या संग्रहालयाला व्हिजिट केलेले आहे. विविध प्रकारच्या आर्मीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जसे CMDचे कमांडर, महारेजिमेंटचे कमांडर या लोकांनी पण या ठिकाणी व्हिजिट केले. तर या संग्रहालयाशी संबंधित म्हणजे महारेजिमेंटचे बहुतांश वरिष्ठ अधिकारी हे त्याचे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं वास्तव्य पुण्यामध्ये आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची मला कायमची नेहमीच मदत झालेली आहे आणि आजही करत असतात. याच्यामध्ये मला विविध प्रकारच्या वस्तू त्यांच्याकडून महारेजिमेंटच्या देणगी स्वरूपात मिळत असतात, आर्थिक मदत करत असतात हे सगळे. आणि या रेजिमेंटचे कमांडंट, एक्स कमांडंट ज्याला माजी कमांडंट हे पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत, ब्रिगेडियर विक्रम साहेब, यांनी तर मला आतापर्यंत खूपच चांगली मदत केलेली. त्यात खास करून माझ्या वडिलांच्या वेळी जे कमांडंट साहेब होते कर्नल बक्षी हे सध्या सिकंदराबादमध्ये आहेत, आज ते 98 वर्षाचे आहेत परंतु आजही ते माझ्याशी दूरध्वनीवरून संभाषण करत असतात. त्यांची मला बरीच मदत झाली.